प्लीज डोंट जज हां घरची असली तर कदाचित 40 पुऱ्या वेलकम तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत एक्सक्लुसिवली युअर्स मध्ये. आज मी आणि काजल काय करणार आहोत? पाणीपुरी खाणार आहोत. इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यात का त्यांना सगळ्या? झाल्यात. ते बघ तिखट बनवा हे सगळं. अरे वा रेडी झाली. सो रेडी पण आहे. तर आम्ही साधारण 3 कूपन्स घेतलेत. 3 कूपन में किती? 18 पुरी ना? हा आता 18 पैकी बघूयात मॅक्झिमम पुरी कोण खातं. सो काजलला पाणीपुरी खूप आवडतं आणि तिने सुरुवातही केली आहे. तुला एवढं आवडतं पाणीपुरी? कसं आहे? बरं पण तू जिमला वगैरे जातेस, कसं मॅनेज करतेस? पाणीपुरी समोर आल्यावर काय होतं? या सेगमेंट नंतर माझा नवरा मला डबल जिम करवणार आहे. बट इट्स ओके. खाण्यासाठी जन्म. म्हणजे तुम्ही खाण्यासाठी जिम करा असं माझं म्हणणं आहे. आणि जे आवडतं ते खा यार प्लीज. मन तुम्ही असं मारून खाऊ नका. सगळं खा आणि मस्त जिम करा. ओके दो भैया दो. असं क्रेविंग होत असतात ना आपण ज्या पाणीपुरी स्टॉलच्या बाजूने जातो. असा सुगंध येतो ना तो. असा तो असा सुगंध आला की मग कंट्रोल होत नाही. घरी बनवतेस का पण? घरी मी नाही पण आई बनवतात यार. आणि कमाल पाणीपुरी बनवतात. तू ये कधीतरी घरी. नक्की. कलकत्ता पुचका खातो हे आपल्या पाणीपुरीपेक्षा वेगळं आहे ना. तुला तिखट खूप आवडतं. खूप. हे सेम आमच्या नागपूरला मिळतं. पण नागपूरला अशीच पाणीपुरी असते. रगडावाला नसतं. खाण्याच्या बाबतीत तू कशी आहेस? तुला स्ट्रीट फूड खूप आवडतं का तू फॅन्सी हॉटेल्स अँड ऑल प्रेफर? मी देसी आहे म्हणजे मला फक्त स्ट्रीट फूड नाही तर मला सगळं आवडतं. बट एव्हरीथिंग इंडियन. मी ते सुशी आणि ते काय काय भयंकर असतात नावं मला येतही नाही आणि मी खातही नाही. सो मी याउच्याला गेले होते बँड्राला. मला तिथलं काहीही आवडलं नाही. मी प्रतीकला बोलले घरी गेल्यावर तू मला स्विगी करून दे बरं पनीर बटर मसाला आणि रोटी. सो मी तशी आहे. मला सगळं देसी आवडतं. स्ट्रीट फूड तर म्हणजे मी आणि माझी ननंद आम्ही जर का कधी गेलो ना किंवा मी आणि माझी बहीणसुद्धा सो आम्ही त्या रस्त्यावर त्या स्ट्रीटवर जेवढे स्टॉल्स असतील ना तिथलं सगळं ट्राय करणार. थोडं सगळं ट्राय करणार. सो बँड्राला एक जागा आहे कार्टर रोडला. तो कार्टर रोडला ना अशी एका रांगेत सगळे दुकानं आहेत. तिथे पण ही अशी कलकत्ता टाईपचीच पाणीपुरी मिळते. आणि त्याच्या बाजूला जस्ट मोमोज मिळतात. क्लास मोमोज मिळतात. सो आम्ही मोमोज खातो मग पाणीपुरी खातो मग आम्ही भेळ खातो मग त्यानंतर आम्ही जातो त्याच्या बाजूला मग आम्ही तिथे चॉकलेट शेक्स वगैरे वगैरे ते सगळं ट्राय करतो. पण तुझं मॅक्झिमम काउंट काय पाणीपुरी खायचं? बघ घरची असली. सांग प्लीज डोंट जज. हां घरची असली तर कदाचित 40 पुऱ्या वन सिटिंग मध्ये. हां घरच्या. बाहेर असले तर 20 वगैरे ना. सो आज बघूया काजल किती खाते. चलो भाई आप चालू करो. बाई मला जिमला मेन इम्पॉर्टंट इज किती आता इकडनं जिमला जाणार. पाणीपुरी खाऊन मी जिमला जाणार आणि ते कॉम्पन्सेट होणार आहे ना. पण व्हायला तर हवं. बघू. किती तिखट खाऊ शकतेस तू? हा खूप फास्ट देतो. हा किती तिखट खाऊ शकते? खूप. मॅम म्हणजे पाणी दो. हे असं मागतेस की नाही तू खाल्ल्यावर तिखा पाणी? काजल आजच्या दिवसाची विजयी ठरलेली उमेदवार आहे. हे बही आणि असं सांडत तुझंही होतं ना. माझं खूप नीट असतं काम सगळं. त्यामुळे माझं काही सांडत नाही. वाव
बर अजून एक प्लेट कारण डाएट आहे आणि इथून जिमला जायचंय सो त्यात सुपर वेगात हे माझं एक खाऊन कधीच नाही मन भरत. थँक्यू भैया. भैया थोडा जला हुआ पुरी आहे क्या? जलाया करो ना थोडा. पुरी जलाया करो. वा हे तू मागते का असं? ढूंढो ना ये देखो इधर लग रहा इसमें दो ना ये वाला मसाला डालना थोड़ा सा. नहीं नहीं ये हो गया. मतलब तेने काय टाकलं मसाले? जला हुआ पुरी ही काय कॉन्सेप्ट है? जला हुआ पुरी म्हणजे मला सगळंच करपलेलं जास्त आवडतं. सो फॉर एक्झाम्पल पाणीपुरीतली पुरी बिस्किट्स येतात बघ. सो क्रॅकजॅक बिस्किट जे जास्त जरा असे बेक झालेले असतात ते पण मला खूप आवडतात. मला भाजी पण हलकी करपलेली आवडते मेथीची. असं मला मला सगळंच असं ओव्हर कुकडवालं आवडतं. सो म्हणून चला हुआ पुरी ती खायला जी मजा येते ना. ही पाणीपुरी किती आवडली? क्लास आहे. छानच आहे इथली पाणीपुरी. बरं तरी तिने कमी एक 10-12 मध्ये ती आज थांबली आहे ना? हो आज नाही म्हणजे आजकाल. आजकाल 10-12 मध्ये थांबली आहे ती. नाही खाऊ शकत. बाहेर तरी नाही खाऊ शकत. का? बाहेरचं खाल्ल्याने जरा त्रास होतो. घरची असली तर मी कदाचित तुम्ही थकला असता बघून. पण नेक्स्ट टाइम जेव्हा हे सेगमेंट करायचं असेल तेव्हा मी काजलकडे जाणार आहे आणि तिला असं सासूबाईंना सांगणार आहे पाणीपुरी करा आणि 40 पुऱ्या बघू कशा मी पण खाऊ शकते का 40 पुऱ्या. येस. आणि पाणीपुरी तुला म्हणजे मला तुला विचारायचं आहे आता तुला फक्त पाणीपुरी आवडते की चाट? चाट मला अख्खं चाट आवडतं. दही पुरी मला खूप आवडते. आणि आम्ही ना ठाण्याला सेटच्या जवळच मसाला पुरी मिळते तर त्या भैयाकडनं आम्ही मसाला पुरी मागवतो आणि तो जे क्लास मसाला पुरी देतो ना. सो मी आणि प्रार्थना आम्ही 3-3 प्लेट मसाला पुरी दाव. हे भारी आहे. हा सो आम्हाला खूप आवडतं चाट आणि दही पुरी वगैरे पण आम्ही भरपूर मागवतो. सही आहे. पण आता आपल्याला असं पाणीपुरी खाताना बघून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा क्रेविंग झालं असेल. सो तुम्ही पण खाच पाणीपुरी. बनवा घरी बनवा किंवा बाहेरचा किंवा इथे या पवईत आणि चीट करा थोडस तुमच्या डाएटवर. बिंदास चीट करा. जे जिमला जात असतील ते जिम करा. त्यानंतर जे जिमला जात नसतील त्यांनी खाली जाऊन छान वॉक करा. काही होत कॉम्पन्सेट करा बेसिकली है ना. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम नक्की खा. ज्याची मजा एक वेगळी जे आता आम्ही खाणार आहोत. आम्ही खाणार आहोत आता इथे. आणि थँक्यू सो मच. आणि हे सेगमेंट आणखीन कोणाबरोबर तुम्हाला बघायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच. मला असं वाटतं तू प्रार्थना बरोबर हे करावं ना. नक्की डेफिनेटली. थँक्यू. मजा येणार. चलो बाय.